नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या देशातील 200 दशलक्ष जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून पावले उचलण्यासाठी सरकार घटनात्मक बांधील आहे. हे कल्याणकारी राज्य म्हणून सरकारचे कर्तव्य आहे असं सांगत केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा चुकीची असून बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला 10% आरक्षण दिलंय. केंद्राच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे 3 अर्ज आले आहेत. मला उमेदवारीची चिंता नाही, ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह काही आमदार नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी लवकरच संसदेत विधेयक मांडण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 30 वरून 33 करण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झालंय. त्यानंतर याबाबतचं विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2016 NDA सरकारनं उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 906 वरून 1079 केली होती अशी माहिती यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. बालकांमध्ये साधारणतः दुधाचे दात 20 तर प्रौढांमध्ये कायमचे दात 32 असतात. मात्र तमिळनाडूतील चेन्नई येथे एका 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून तब्बल 526 दात बाहेर काढण्यात आले. यामुळे या गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 7 वर्षाच्या मुलाचे तोंड सुजल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टरकडे नेलं. यावेळी दाताच्या डॉक्टरांनी त्याचा जबडा तपासला असता त्यात अनेक दात जोडलेले असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याच्या तोंडातून तब्बल 526 दात दिसून आले. त्याचे 21 दात वगळता 526 दात सर्जरी करून बाहेर काढण्यात आले. भारत सरकार गुगल, फेसबुक, ट्विटर आणि अन्य डिजिटल कंपन्यांच्या नफ्यावर कर लावण्याच्या विचारात आहे तसे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. या डिजिटल कंपन्या देशात मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत, मात्र कर स्वरूपात कमी पैसे देत आहेत. तसेच या डिजिटल कंपन्या भारतीय ग्राहकांना ऑनलाईन जाहिराती देऊन उच्च उत्पन्न आणि नफा मिळवूनही भारत सरकारला फारच कमी कर भरत आहेत. 20 कोटींपेक्षा जास्त रकमेचा महसूल आणि 5 लाखांहून अधिक वापर करते. गुगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या टेक कंपन्यांना स्थानिक नफ्यावर थेट कर भरावा लागू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चा सुरू झाल्या. पण मी मतदारसंघातील कामासाठी चंद्रकांत पाटलांना भेटलो असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय. माझी निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर असल्यामुळे पक्ष सोडणार नाही. तसेच रायगड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना मतदारसंघातील अनेक प्रश्नांसाठी मंत्र्यांना भेटावं लागतं. फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर 4 मंत्र्यांना मी भेटलो, ज्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. काही सचिवांनाही भेटलो असं तटकरे म्हणाले. भाजपच्या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीतील गुरुगुंज मोझरी येथून सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या 5 वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेच्या दरबारात मांडण्यासोबतच निवडणुकीपूर्वी जनसमर्थन मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. ही यात्रा 34 जिल्हे आणि 151 मतदारसंघातून प्रवास करणार आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पुन्हा अडचणीत आलेत. अब्दुल्ला यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट मंडळ घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. फारूक अब्दुल्ला हे जम्मू काश्मीर क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष होते. जम्मू काश्मीर क्रिकेट मंडळात काही वर्षापूर्वी काही कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. याच प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे हे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरणार आहेत.
वरळी हा शिवसेनेचा हमखास विजय मिळवून देणारा मतदारसंघ मानला जातो. विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचा चेहरा म्हणून जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांची ओळख प्रस्थापित होणार असली तरी त्यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाण्याची शक्यता कमीच आहे. राज्यसभेत बुधवारी बहुचर्चित मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता वाहतुकीच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. या नियमांनुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मजुरांना आता मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. या नव्या नियमांनुसार आता हेल्मेट न वापरण्यास 100 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड आकारण्यात येईल तर विना परवाना गाडी चालवण्याचा गुन्हा घडल्यास 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल. याबरोबरच वाहन चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी जप्त केला जाईल. मुंबईसह कोकण पुणे आणि नाशिक पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं जलाशयामधील साठाही वाढलाय. मराठवाडा मात्र अजूनही कोरडा ठाक आहे. जलाशयांमध्ये 1% या ठिकाणी पाणी साठा झालेला नाहीये. विदर्भात 2 दिवसांपासून पाऊस पडत असला तरी जलाशयांमधील पाणीस्थिती फारशी समाधानकारक नाहीये. राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या 36% साठा झालाय. गतवर्षी याच काळात राज्यातील जलाशयांमध्ये 50% साठा होता. मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झाले असताना टँकर आणि चारा छावण्या कमी झालेल्या नाहीयेत. मराठवाड्यात एकूण क्षमतेच्या फक्त 0.87% पाणी साठा झाला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हाजमा बिन लादेन ठार झाल्याचं वृत्त आहे. अमेरिकन माध्यमांनी असा दावा केलाय. मात्र अमेरिकेनेच त्याचा खात्मा केलाय की अन्य कोणी असा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाहीये. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणातील अधिकाऱ्यांनीही हाजमाचा मृत्यू कुठे झाला याबाबत माहिती दिलेली नाहीये. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिलाय. यामुळे आता या वृत्ताबाबत संदिग्धता कायम आहे. अमेरिकन माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. श्रावणात मला बिगर हिंदू डिलिव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ पाठवू नका अशी विखारी विनंती करणाऱ्या मध्य प्रदेशातील जबलपूरमधील अमित शुल्क नामक व्यक्तीला झोमॅटो कंपनीने सपराक लगावली आहे. कंपनीने ही विनंती स्वीकारण्यास नकार देताच ट्विटरवरून त्याविषयी तक्रार करणाऱ्या अमितला अन्नाला धर्म नसतो अन्न हाच धर्म अशा शब्दात प्रतिउत्तर दिलंय. त्यानंतर चक्क कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनीही ट्विटरवरून कंपनीची भूमिका जाहीर केली. सारासार विचार करणाऱ्यांनी सोशल मीडियावर कंपनीचे तोंड भरून कौतुक केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे. वर्षाला 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो. मात्र ज्या ग्राहकांना हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता 574.50 रुपये इतका असणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच हा नवा दर लागू झालाय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे. राज्यात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू झाली. असं असताना आता शिवसेनेचे सचिव आणि भाऊजी प्रेम आदेश बांदेकर यांची उद्यापासून माऊली संवाद यात्रा सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांशी शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचं शिवसेनेनं ठरवलंय. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं माऊली संवाद यात्रा सुरू करण्याचं ठरवलं आहे. सरपंच यांचे मानधन 500 रुपयांवरून थेट 5000 रुपये करण्यात आले. शिर्डीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली. मानधन वाढ हा ट्रेलर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सरपंचांची मानधन वाढ हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आणखी महत्वाचे निर्णय घेणार असल्याचं सूचित केलं. शिर्डीमध्ये 47,000 सरपंच आणि उपसरपंच यांची परिषद पार पडली. सरपंचांसाठीचं मानधन 500 रुपयांवरून थेट 5000 रुपये करण्यात आलंय. तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. त्यामुळे 19 सप्टेंबर 2018 पासून हा कायदा देशभरात लागू झाला.
लोकसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आलं. राज्यसभेत एनडीएला बहुमत नसल्यानं ते पारित होऊ शकलं नाही आणि याबाबत शंका होती. मात्र 99 विरोधात 84 मतांनी हे विधेयक राज्यसभेत बुधवारी मंजूर झालं, त्यामुळे मोदी सरकारचं हे मोठं यश मानलं जात आहे. वन डे वर्ल्ड कपच्या विजेतेपदानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंड संघाला आजपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एशेस मालिका जिंकून दुहेरी आनंद साजरा करायचा आहे. दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेल्या इंग्लंड संघाला घरच्या मैदानावर रोखून एशेस राखण्याचं आवाहन ऑस्ट्रेलिया संघासमोर असणार आहे. बाहुबली नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी 6 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळते. नुकतंच चित्रपटामधील सायको सय्या गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यांमध्ये प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येते. चाहत्यांमध्ये हा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा गेम लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. या गेमचे नाव साहू द गेम असं आहे. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या गेमचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सोबत मतभेद असल्याच्या बातम्यांचा कर्णधार विराट कोहलीने खंडन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहितने एक ट्विट केलंय. रोहितने मैदानात फलंदाजीसाठीचा जातानाचा एक फोटो ट्विट केलाय आणि मी केवळ संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो असं कॅप्शन त्याने दिलंय. विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतील भारतीय संघाच्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. त्यानंतर कोहलीने पत्रकार परिषद घेऊन रोहित सोबतच्या मतभेदाची चर्चा ही हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.